हेलो स्टूडेंट्स, यू आर लर्निंग द टॉपिक नंबर 4, दैट इज़ द किंगडम एनिमालिया. इन दिस टॉपिक यू ऑलरेडी लर्न अबाउट द नॉन कॉर्डेट फाइलम्स. आफ्टर दैट यू लर्न अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ फाइलम कॉर्डेटा. नाउ यू आर लर्निंग द सुपर क्लास टेट्रापोडा एंड दिस सुपर क्लास टेट्रापोडा क्लासिफाइड इंटू क्लास एम्फीबिया, आफ्टर दैट क्लास रेप्टिलिया, देन एव्स एंड देन क्लास मैमेलिया. सो इन अ लास्ट वीडियो लेक्चर यू लर्न अबाउट दी क्लास एम्फीबिया, आफ्टर दैट क्लास रेप्टिलिया. इन टूडेज लेक्चर यू विल लर्न इन डिटेल अबाउट दी क्लास एव्स. सो क्लास एव्स, द वर्ल्ड एव्स कम फ्रॉम द वर्ल्ड एविस एंड द मीनिंग ऑफ एविस इज बर्ड्स. सो इन दिस क्लास ऑल बर्ड्स आर इन्क्लूडेड. जेवढे काही पक्षी आहेत ते सगळे या क्लास एव्समध्ये येतात. सो नाऊ लेट्स स्टडी अबाउट दी सम फीचर्स अबाउट दी एव्स. सो फोर लिम्स आर मॉडिफाइड इन टू विंग्स फॉर फ्लाइंग. यांचे फोर लिम्स आहेत, म्हणजे फ्रंट लिम्स जे आहेत, दीज लिम्स मॉडिफाइड इन टू विंग्स. पंखांमध्ये त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं फॉर द फ्लाइंग. सी दिस इज द फोर लिम्स अँड दिस फोर लिम इज मॉडिफाइड इन टू दी विंग्स. सो इट शोज द प्रायमरी विंग फेदर्स, आफ्टर दॅट सेकंडरी विंग फेदर्स अँड दे आर यूज फॉर द फ्लाइंग. दिस इज द स्पेशल कॅरेक्टर्स इन अ बर्ड्स. अँड हाइंड लिम्स, म्हणजे त्यांचे मागचे जे लिम्स आहेत, आर यूज्ड फॉर द वॉकिंग. ते ॲज अ लेग म्हणून यूज केले जातात फॉर द वॉकिंग. सी दीज आर हाइंड लिम्स अँड दे यूज फॉर दी वॉकिंग. ओके, देन ऑल्सो यूज फॉर क्लास्पिंग ट्री ब्रँचेस. क्लास्पिंग मीन्स टू होल्ड द ब्रँच. ज्या ब्रँच आहेत त्या घट्ट पकडून ठेवण्यासाठी, झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या घट्ट पकडण्यासाठी त्या लेग्सचा त्यांना उपयोग होतो, अगेन फॉर द रनिंग. देन सम बर्ड्स हॅव लॉस्ट द कॅपॅसिटी टू फ्लाय. काही बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये फ्लाइंग कॅपॅसिटी नसते बिकॉज ऑफ दे आर हेवी वेटेड. फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रीच. सी दिस इज द ऑस्ट्रीच. अगेन किवी. आफ्टर दॅट पेंग्विन. मीन्स दीज आर बर्ड्स बट दे कांट फ्लाय. हे बर्ड्सच आहेत पण ते फ्लाय करू शकत नाहीत. ओके, देन ॲक्वॅटिक बर्ड्स, मीन्स दोज बर्ड्स फाउंड इन अ वॉटर, हॅव वेव्स बिटवीन देअर टोज. दिस इज अ मॉडिफिकेशन इन अ बर्ड्स विच आर सर्वा इन अ वॉटर. जे वॉटरमध्ये असतात त्यांच्यामधलं हे मॉडिफिकेशन आहे. त्यांचे जे लेग्स आहेत, इफ वी सी देम इन मायक्रो, इफ वी सी देम, सी दीज आर ए लेग्स अँड दीज लेग्स शो अ थीन स्किन कवरिंग. दॅट थीन स्किन कवरिंग इज द नथिंग बट द वेव्स. आणि हे वेव्स कशासाठी असतात, हे जे बर्ड्स आहेत त्यांना इझिली पाण्यामध्ये पॅडिंग करण्यासाठी, इझिली तिथे सर्वाय होण्यासाठी, फ्लोट होण्यासाठी या वेव्सचा त्यांना उपयोग होतो. देन देअर बॉडी इज स्ट्रीम लाईन. यांची बॉडी जी आहे ती कशी आहे, स्ट्रीम लाईन आहे. मीन्स इन अ बोट शेप. मीन्स ॲट देअर अँटेरियर एंड अँड ॲट द पोस्टेरियर एंड देअर बॉडी इज नॅरो अँड ॲट द मिडल रिजन इट इज सोलन. सोलन असते, फुगीर असते आणि टोकाला कशी असते, नॅरो असते. त्यांचं असं स्ट्रक्चर का आहे, बिकॉज टू रिड्यूस रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. फ्लाईट करण्यासाठी एअर्समुळे जो रेझिस्टन्स तयार होतो, विरोध, म्हणजे फ्लुइड फ्रिक्शन जे तयार होतं, त्याला विरोध करण्यासाठी, इझिली फ्लाईट करण्यासाठी त्यांची बॉडी स्ट्रीम लाईन असते. देन देअर एक्झोस्केलेटन. त्यांचं आउटर कवरिंग जे, आउटर स्किनचं कवरिंग जे आहे, द एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फेदर्स. त्यांचं एक्झोस्केलेटन कसं असतं, फेदर्सचं असतं, पिसांचं बनलेलं असतं. देन स्केल्स आर प्रेझेंट ऑन देअर हाइंड लिम्स. त्यांचे हाइंड लिम्स आहेत त्यांच्यावरती, इथे काय दिसतात, सी हियर दीज आर हाइंड लिम्स. आणि यांच्यामध्ये आपण बघू शकतो स्केल्स. इफ वी सी मायक्रोस्कोपिकली, सी दीज आर स्केल्स. आणि पुढे काय आहेत, क्लॉज, म्हणजे नख आहेत. देन बॉडी इज डिफरेंशिएटेड इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. यांची जी बॉडी आहे ती तीन चार पार्टमध्ये डिवाइड झालेली असते, हेड, नेक, देन द मिडल पार्ट इज द ट्रंक अँड द टेल रिजन. फोर पार्टमध्ये यांची बॉडी डिवाइड झालेली असते, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. देन स्किन इज थीन. यांची स्किन जी आहे ती कशी आहे, थीन आहे, ड्राय. अगेन नॉन ग्लँड्युलर. नॉन ग्लँड्युलर असल्यामुळेच ती कशी आहे, ड्राय आहे, ग्लँड्स नाही आहेत, एक्सेप्ट ऑइल ग्लँड ॲट द बेस ऑफ द
टेल पण एकच ग्लँड आहे. कुठे आहे ती? तर टेलच्या बेसला आहे. सी दिस इज द टेल पार्ट ऑफ द बर्ड. आणि त्याचे फेदर्स आपण बाजूला करून बघितले तर इथे आपल्याला काय दिसते? एक ग्लँड दिसते. इट इज ऑइल सिक्रेटिंग ग्लँड. ऑइल सिक्रेट करणारी आहे आणि ह्या ग्लँडने सिक्रेट केलेलं ऑइल हे टेल्स जे फेदर्स आहेत त्यांना लुब्रिकेट करतात. ओके, सो दीज ऑइल ग्लँड इज नोन ॲज युरोपायजियल ग्लँड अँड कॉमनली नोन ॲज प्रीन ग्लँड. मीन्स द बॉडी ऑफ द बर्ड्स इज नॉर्मली कशी असते? नॉन ग्लँड्युलर आहे स्किन त्यांची, एक्सेप्ट ऑइल ग्लँड. देअर इज ओनली वन ग्लँड, दॅट ग्लँड इज प्रीन ग्लँड विच इज प्रेझेंट ॲट द टे बेस ऑफ द टेल. देन बोन्स आर हॉलो. दिस इज अगेन द स्पेशल कॅरेक्टर्स फाउंड इन बर्ड्स. त्यांचे जे बोन्स आहेत ते कसं आहेत? हॉलो आहेत, एम्प्टी आहेत आतून. इट इज ऑल्सो नोन एज न्यूमॅटिक. त्यांनाच काय म्हणायचं? न्यूमॅटिक. अँड इट इज फिल्ड विथ एअर कॅव्हिटीज. कशाने बनलेल्या आहेत? त्या एअर कॅव्हिटीजने बनलेल्या आहेत. सी हियर यू कॅन सी दॅट दीज आर एअर कॅव्हिटीज अँड दीज एअर कॅव्हिटीज टू रेड्यूस देअर बॉडी वेट. आणि ह्या एअर कॅव्हिटीजमुळे आणि ते हॉलो असल्यामुळे त्यांचं बॉडीचं वजन आहे ते कसं होतं? कमी होतं. त्यामुळे त्यांना एअरमध्ये फ्लाईट करताना लो वेटेड त्यांची बॉडी असते, त्यामुळे फ्लाईट इझिली होऊ शकतात. देन जॉज आर विदाउट टीथ अँड मॉडिफाईड इन टू बीक. त्यांचा जबडा आहे त्याच्यामध्ये टीथ नाही आहे, दात नाही आहे. ते चर्निंग करू शकत नाहीत, फूड दातांनी तिथे बारीक करू शकत नाहीत. अँड मॉडिफाईड इन टू बीक, त्यांचं जे माऊथ आहे ते बीकमध्ये मॉडिफाईड झालेली आहे, चोच आलेली असते. आणि अजून एक त्यांच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, दॅट इज क्रॉप अँड गिझार्ड्स आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. यांच्यामध्ये दोन त्यांच्या डायजेस्ट सिस्टीममध्ये दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत, दॅट आर क्रॉप अँड गिझार्ड. यांचं फंक्शन काय आहे? सो इन अ बर्ड्स टीथ आर ॲबसेंट, सो दे कंटिन्युअसली टेक द जे काही फूड पार्टिकल्स आहेत, म्हणजे फूड आहे त्यांचं, दाणे असेल काय असेल, ते कंटिन्युअसली काय करतात? ते माऊथमध्ये घेत असतात. पण ते दात नसल्यामुळे, बिकॉज ऑफ द ॲबसेन्स ऑफ टीथ, दात नसल्यामुळे ते कंटिन्युअसली सॉलोड केले जातात. आणि ते सॉलोड केलेलं जे फूड मटेरियल आहे ते क्रॉपमध्ये स्टोअर्ड होतं. आणि क्रॉपमधून ते नंतर गिझाडमध्ये जाऊन त्याचं ग्राइंडिंग होतं, ते बारीक होतात. सो इन अ बर्ड्स देअर आर टू स्पेशल पार्ट्स विच आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम, दॅट आर क्रॉप अँड गिझाड. देन ब्लड इज रेड इन कलर. यांचं ब्लड जे आहे ते रेड कलरमध्ये आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल्स, मीन्स आर बी सीज. अँड दीज आर बी सीज आर बाय कॉन्वेक्स, बहिर्वक्र आहेत. अँड दोन्ही बाजूने बहिर्वक्र आहेत. अँड न्यूक्लिएटेड, मीन्स न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट दी सेंटर. सी दिस इज द इमेज ऑफ दी ब्लड अँड इट शोज दी, दिस इज अ ब्लड स्मियर ऑफ दी बर्ड. इट शोज दी आर बी सीज विच आर न्यूक्लिएटेड अँड बाय कॉन्वेक्स. देन हार्ट. हार्ट इज परफेक्टली फोर्थ चेंबर. सी हियर इन बर्ड्स हियर इज द हार्ट अँड दिस हार्ट इज फोर्थ चेंबर. चार चेंबर्स असतं. आपण रेप्टिलियामध्ये जे हार्ट बघितलं होतं ते कसं होतं? दोन चेंबर्स कम्प्लीट होते, ऑरिकल आणि व्हेंट्रिकल पार्शली सेपरेटेड होतं, म्हणजे कम्प्लिटली फोर्थ चेंबर नव्हते, थ्री अँड हाफ चेंबर होते. बट इन बर्ड्स हार्ट इज परफेक्टली फोर्थ चेंबर. ॲज लाईक ह्युमन बीइंग्स दे शो डबल सर्क्युलेशन. त्यांच्या हार्टमधून दोनदा ब्लड पास होतं, सो इट शोज डबल सर्क्युलेशन. सी इन दिस इमेज ब्लड, दे युटिलाइज ब्लड विच इज कम फ्रॉम द बॉडी विच एंटर इन टू द राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियममध्ये आलं, तिथून ते राईट व्हेंट्रिकलमध्ये आलं, तिथून ते फॉर द प्युरिफिकेशन, बिकॉज दिस ब्लड इज युटिलाइज बाय द बॉडी. त्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड झालेलं आहे अँड फॉर ऑक्सिजनेशन इट अगेन गो टू दी लंग. कुठे गेलं? ते लंगकडे गेलं फॉर द प्युरिफिकेशन. कारण लंगमध्ये काय होत असतं? गॅसियस एक्सचेंज होत असतं आणि गॅसियस एक्सचेंजमधून ऑक्सिजन बॉडीमध्ये येत असतो आणि ते ब्लड तिथे काय होतं? परत ऑक्सिजनेटेड ब्लड होतं. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते अगेन इट कम फ्रॉम द लंग्स अँड इट एंटर्स इन टू द लेफ्ट ॲट्रियम. ते लेफ्ट ॲट्रियममध्ये एंटर झालं, अगेन इट एंटर्स इन टू द लेफ्ट व्हेंट्रिकल आणि तिथून ते परत टू द बॉडी. पुन्हा ते बॉडी काय यूज करणार? ते यूजसाठी ते बॉडीकडे गेलं. सो थ्रू बर्ड्स थ्रू हार्ट द ब्लड पासेस टू टाइम्स, सो इट शोज द डबल सर्क्युलेशन अँड इट इज परफेक्टली फोर चेंबर हार्ट. देन
रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स, यांच्यामध्ये रेस्पिरेशन आहे ते लंग्समध्ये होतं. हॅविंग एअर सॅक्स टू इन्क्रीज द बियॉन्सी, बियॉन्सी म्हणजे तरंगण्याची कॅपॅसिटी, त्यामुळे हे एअरमध्ये तरंगू शकतात, फ्लाईट इझिली करू शकतात. सी हियर इन धिस इमेज, हियर ऑक्सिजन म्हणजे एअर आतमध्ये आली, एअर त्यांनी आतमध्ये घेतली आणि तो जो काही ऑक्सिजन आहे तो ह्या ट्रॅकियामधून आतमध्ये आला आणि ट्रॅकिया बायफिड आहे म्हणजे दोन पार्टमध्ये डिव्हाइड झालेली आहे आणि इट फॉर्म्स ब्रॉन्कस अँड हिअर इज द लंग्स, ते लंग्समध्ये आलं आणि हिअर आर द एअर सॅक्स, याच्यामुळे बियॉन्सी निर्माण होते आणि ते लो वेटेड होतात बर्ड्स आहेत ते. आणि इथेच ट्रकी जिथे डिवाइड होते तिथेच सॅरँग्स आहेत अँड सॅरँग्स रिस्पॉन्सिबल फॉर टू प्रोड्यूस साऊंड. जसं आपल्यामध्ये इन ह्युमन बीइंग्स देअर आर लॅरँग्स फॉर टू प्रोड्यूस साऊंड, तसं यांच्यामध्ये सॅरँग्स असतात, इथे ह्या रिजनमध्ये सॅरँग्स असतात फॉर टू प्रोड्यूस साऊंड. आफ्टर दॅट ब्रेन इज एनलार्ज, मोठा असतो अँड हॅज वेल डेव्हलप सेरेबिलम फॉर इक्विलिब्रियम. सी दिस इज द इमेज ऑफ द हेड ऑफ द बर्ड, हिअर इज द सेरेबिलम. आणि सेरेबिलममुळे काय होतं, बॉडी बॅलन्स केली जाते, म्हणून जेव्हा ते एअरमध्ये फ्लाईट करत असतात तेव्हा त्यांची बॉडी बॅलन्स असते, ते पडत नाहीत व्यवस्थित, तो ब्रेन त्यांची पूर्ण बॉडी एअरमध्ये इझिली फ्लोट करून नेत असतो, बॅलन्सिंग तिथे प्रॉपरली होतं. अँड इट ऑल्सो हॅज वेल डेव्हलप व्हिजन, लांबचं काही दिसण्यासाठी, आता ते एअरमध्ये जरी फ्लाईट होत असतील तरी जमिनीवर कुठे दाणे आहेत, कुठे फूड आहे, कुठे त्यांचं प्रे आहे हे त्यांना सहज दिसतं का, तर त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप व्हिजन आहे. आफ्टर दॅट रिप्रोडक्शन, सो हियर सेक्सेस आर सेपरेट, इन बर्ड सेक्सेस आर सेपरेट विथ प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम, मीन्स मेल इज टोटली डिफरंट फ्रॉम द फिमेल अँड वी कॅन इझिली आयडेंटिफाय द मेल अँड फिमेल, मेल अँड फिमेलची स्पेशल डिस्टिंक कॅरेक्टर्स असतात, सो दे शो सेक्शुअल डायमॉर्फिझम. देन दीज आर ओव्हिपेरस, मीन्स दीज आर एग लेईंग, अंडी घालणारी असतात. देन फर्टिलायझेशन इज इंटरनल, मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टेक्स प्लेस इनसाइड द बॉडी ऑफ द फिमेल, मीन्स फर्टिलायझेशन इज इंटरनल. अँड पेरेंटल केअर इज वेल डेव्हलप, मीन्स अप टू द मॅच्युरिटी देअर पेरेंट्स कॅन केअर देअर चाइल्ड, त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे पेरेंट्स काय करतात, त्यांचं चाइल्ड आहे ते प्रॉपर मॅच्युरिटीला येईपर्यंत पेरेंट्स त्यांची काळजी घेतात, सो हियर इज अ पेरेंटल केअर. देन सीझनल मायग्रेशन इज सीन इन बर्ड्स, बर्ड्समध्येच काही बर्ड्समध्ये सीझनल मायग्रेशन दिसून येतं. मायग्रेशन मीन्स दे लिव देअर ओन स्पेस अँड दे मूव टुवर्ड्स दी अनदर स्पेस, दुसऱ्या स्पेसकडे ते जागेकडे मूव करतात. हे कशासाठी असतं, इफ देअर ओन स्पेस इज नॉट सुटेबल फॉर देम फॉर अ पर्टिक्युलर सीझन, एखाद्या सीझनमध्ये त्यांना सुटेबल नसेल, फॉर एक्झाम्पल कोल्ड रिजन असेल, तर अंटार्क्टिकामधले जे बर्ड्स आहेत ते मायग्रेट करतात का, तर ते त्यांना हायली कोल्ड टेम्परेचर होतं म्हणून मायग्रेशन करतात. अगेन फॉर ऑल्सो ब्रिडिंग, मग असं हेमिस्पियरमध्ये हेमिस्पियर टू अनदर हेमिस्पियर मायग्रेशन होतं, अगेन फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री असं मायग्रेशन हे होत असतं. देन स्पेशल फीचर्स, बर्ड्समध्ये काही स्पेशल फीचर्स आहेत, दॅट आर युरिनरी ब्लॅडर इज ॲबसेंट. ह्युमन बीइंग्समध्ये युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट असतं की जे काय करतं, टेम्पररीली युरिन स्टोअर करतं, युरिन एलिमिनेट करायच्या आधी ते काही काळ स्टोअर केलं जातं, मग हे युरिनरी ब्लॅडर आहे ते बर्ड्समध्ये नसतं. अगेन द फिमेल शोज प्रेझेन्स ऑफ ओनली लेफ्ट ओवरी अँड लेफ्ट ओव्हिडक, इफ वी कम्पेअर्स द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ ह्युमन बीइंग्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इन ह्युमन बीइंग्स देर आर टू ओव्हरीज, ह्युमन बीइंग्समध्ये दोन ओव्हरीज असतात, लेफ्ट ओव्हरी अँड राईट ओव्हरीज, बट इन अ बर्ड्स देअर इज ओनली वन ओव्हरी, त्यांच्यामध्ये एकच ओव्हरी असते, ओके, अँड ऑल्सो हॅव अ ओनली वन ओव्हिडक्ट, लेफ्ट ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट म्हणजेच काय, ओव्हम म्हणजेच एक कॅरी करणारी डक्ट, एक ट्यूब, मग हे यांच्यामध्ये एकच असते बर्ड्समध्ये. हे सगळं कशासाठी आहे, टू रेड्यूस द बॉडी वेट, ते त्यांना फ्लाईंग करायचं असतं त्यामुळे त्यांचं बॉडीचं वजन कमी राहावं म्हणून त्यांच्यामध्ये असलेलं हे काय आहे, मॉडिफिकेशन आहे. सो दिस इज ऑल अबाउट द क्लास एव्ज. थँक्यू.